नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती तर पहा मित्रांनो सर्वात पहिल्यांदा बघा ज्या उमेदवारांचं सिलेक्शन आरोग्य विभागामध्ये झालेलं आहे त्यांना माझ्याकडून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा तर चला यानंतर येऊया आपल्या जिल्हा परिषद भरतीकडे तर बघा मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती जे आहे काही उमेदवारांच्या बघा भरभरून तेथे कमेंट येत आहे की सर जे आरोग्यसेवक सेविका आणि ग्रामसेवक बघा पेपर आलेले आहेत जिल्हा परिषदेचे तर ते नेमके केव्हा होणार त्याची तारीख आली का तर बघा या, या सर्वांना उत्तर म्हणून बघा आपण हा व्हिडिओ जो आहे हा बनवत आहे मित्रांनो तर चला व्हिडिओ सुरू करण्याआधी बघा जर तुम्ही आतापर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलेलं नसेल व्हिजी क्लासेसच्या तर जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेवा से भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट ज्या असतात त्या देत असतो तर पहा मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे अन्य नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये बघा तीनशे पंचेचाळीस जागांसाठी जे आहे भरती निघाली होती मित्रांनो आणि त्यामध्ये बघा पुरवठा निरीक्षक गट कच्या बघा तीनशे चोवीस जागा होत्या उच्चस्तर लिपिक गट कच्या एकवीस जागा होत्या आणि ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख होती मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी परीक्षा आहे मित्रांनो ही परीक्षा जी आहे आय बी पी एस इथे घेणार आहे कुठली कंपनी आय बी पी एस तर बघा आता आय बी पी एस जी जिल्हा परिषद बघा जिल्हा परिषदचे जे परीक्षा ज्या कंपनीने घेतली तीच परीक्षा जी आहे ही कंपनी बघा येथे घेत आहे कुठली पुरवठा निरीक्षकची आणि बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता जे आहे यांचं जे वेळापत्रक बघा आहे ते आलेलं आहे मित्रांनो आणि वेळापत्रकनुसार जे आहे हे पुर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे जे पेपर आहेत मित्रांनो ते बघा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारीला इथे होणार आहे तीन दिवस आणि हे जे हे जे पेपर आहेत हे परीक्षा बघा आय बी पी एसस इथे घेणार आहे आय बी पी एस इथे घेणार आहे त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की अठ्ठावीस तारखेपर्यंत जे आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आय बी पी एसचा शेड्यूल जो आहे तो इथे ठरलेला आहे मित्रांनो म्हणून त्यामुळे जे आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक सेविका हे जे पेपर आहेत हे सुद्धा इथे आय बी पी एसच घेत आहे मित्रांनो त्यामुळे बघा यावरून एक गोष्ट इथे लक्षात येते की हे जे पेपर बाकी आहेत जिल्हा परिषद भरतीचे हे आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारीनंतर तिथे याचा जो शेड्युल्ड आहे तो तिथे बघायला मिळणार आहे आणि त्यासोबतच बघा मित्रांनो मार्चमध्ये जे आहे महाराष्ट्र नियंत्रण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डचे सुद्धा पेपर आहेत मित्रांनो मार्चमध्ये आणि ते पेपरसुद्धा इथे आय बी पी एस इथे कंडक्ट करत आहे त्यामुळे बघा आपल्याला जे आहे त्याच्या आधी या दोन एक्झाम दोन जे परीक्षा होणार आहेत यांच्या ज्या मध्यामध्ये बघा जो गॅप खाली आहे त्यामध्ये आपल्याला या ग्रामसेवक आरोग्यसेवक सेविका यांचे जे जे वेळापत्रक आहे ते ते एक्झाम शेड्यूल आहे तिथे बघायला इथे मिळू शकतो तसेच बघा मित्रांनो या पुरवठा हॉल तिकीट येताच तुम्हाला याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे आहे प्रोव्हाइड तिथे केल्या जाणार तर म्हणून बघा मित्रांनो येथे जे ग्रामसेवक आरोग्यसेवक सेविका से आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका जे आहेत यांचे अठ्ठावीसपर्यंत तरी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तरी येथे जे पेपर येथे होणार नाही आहेत अठ्ठावीस फेब्रुवारीनंतरच जे आहे यांच्यासंबंधी जे आहे तेथे काही अपडेट बघा येऊ शकते तर बघा मित्रांनो यांनी जे आहे ज्या उमेदवारांनी बघा या पदांसाठी जिथे अर्ज केलेला आहे मित्रांनो त्यांनी जे आहे अभ्यास तेथे करत रहा कारण केव्हा पण जे आहे या पदासंदर्भात अपडेट येथे येऊ शकते काहीही अपडेट येतात तुम्हालासुद्धा तेथे कळवल्या जाणार तर पहा मित्रांनो व्हिडिओ थांबवूया आपण येथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद